नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहिणी। आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी अशी दाल खिचडी। तीही रेस्टॉरंट स्टाईल, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात। चला तर मग ही दाल खिचडी कशी बनवायची ते पाहूयात। दाल खिचडीसाठी इथे मी 200 ml कपने 1 कप तांदूळ घेतला आहे। हा जो मी रेग्युलर भातासाठी वापरते वाडा कोलम तो घेतला आहे। आणि त्याच कपने मी घेतली 1/2 कप मूग डाळ। तांदूळ आणि मूग डाळ आपल्याला स्वच्छ धुवून अशा पद्धतीने 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। तांदूळ आणि मूग डाळ आपल्याला आता वेगवेगळे शिजवून घ्यायचे आहेत। हे भिजवून घेतलेले तांदूळ मी एका कुकरमध्ये काढून घेते। आता यामध्ये मी जेवढे तांदूळ होते त्याच्या दुप्पट पाणी टाकलं आहे आणि याच्या मी आता 2 शिट्ट्या काढून हा भात शिजवून घेणार आहे। तशाच पद्धतीने एका दुसऱ्या कुकरमध्ये मी ही डाळही काढून घेते। डाळ जेवढी होती त्याच्या दुप्पट मी यामध्ये पाणी ॲड करते आणि अशा पद्धतीने आपल्याला ही डाळही शिजवून घ्यायची आहे। डाळ शिजवून घेतेवेळी आपल्याला यामध्ये 1 TSP मीठ, 1/2 चमचा हळद आणि चिमूटभर आपल्याला यामध्ये हिंग ॲड करायचं आहे। आणि याच्या आपल्याला मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून ही डाळ शिजवून घ्यायची आहे। या दाल खिचडीला मी 2 तडके देणार आहे। त्यातील पहिल्या तडक्याचं जे साहित्य आहे ते आपण पाहूयात। इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। या ऑप्शनल आहेत, नाही वापरलात तरी चालेल। 1 टेबलस्पून आला लसणाची पेस्ट, 1 TSP मोहरी, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 1 TSP लाल मिरची पावडर, 1 TSP धणे पावडर आणि 1/2 TSP गरम मसाला। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून, 2 ते 3 टेबलस्पून तेल आणि चवीनुसार मीठ। इथे कढई छान गरम झालेली आहे, यामध्ये मी तेल काढून घेते। या तेलामध्ये आता आपल्याला मोहरी ॲड करायची आहे। मोहरी ॲड केल्यावर थोडीशी तडतडली की यातच आपल्याला हिंग ॲड करायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी ॲड करते 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्ट थोडीशी परतून घ्यायची मिनिटभर। नंतर यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे आणि हा कांदा आपल्याला छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा कांदा मी आता 2 ते 3 मिनटं छान परतून घेते। कांदा छान मऊ पडल्यावर आता यामध्ये मी टोमॅटो ॲड करते। टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्यासोबत छान 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। ही दाल खिचडी बनवायला सोपी आहे आणि खाण्यासाठी हेल्दी आणि टेस्टी अशी आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। आता बघा, कांदा छान मऊ पडला आहे। तर यामध्ये मी ही हिरवी मिरची चिरून घेतली होती ती ॲड करते। ही थोडीशी परतून घेतल्यानंतर यातच मी हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि गरम मसाला ॲड केला आहे। हे मसाले आता आपल्याला छान मिनिटभर या कांदा टोमॅटोसोबत परतून घ्यायचे आहेत। सर्व मसाले मी कांदा आणि टोमॅटोसोबत छान 2 मिनटं परतून घेतलेत। आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली डाळ ॲड करायची आहे। तुम्ही पाहू शकता मी 2 शिट्ट्या काढून शिजवून घेतली डाळ किती छान शिजली आहे। ती मी या तडक्यामध्ये ॲड करते आणि यातच मी शिजवून घेतलेला भातही ॲड करते। आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं मिक्स करून झाल्यावर आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आता हे सर्व मी छान मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आहे। साधारण 1 कप एवढं मी यामध्ये पाणी ॲड करते। पाणी ॲड केल्यावर पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, कारण डाळ शिजवतेवेळी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं होतं। आता हे सर्व छान मिक्स झालेलं आहे। यावर आता मी 1/2 मिनिटभर एवढं झाकण ठेवते। आता 1/2 मिनिट झालेलं आहे। आता ही दाल खिचडी आपली रेडी आहे। आता मी गॅस बंद करते आणि यावर आता आपण दुसरा तडका देणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 ते 5 टेबलस्पून तूप घेतलं आहे, 1 TSP लाल मिरची पावडर, 5 ते 6 सुक्या मिरच्या, त्यानंतर 15 ते 20 कढीपत्त्याची पानं, 1 TSP जिरं, 1/2 TSP मोहरी, 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। तडक्यासाठी इथे मी गरम पॅनमध्ये जे तूप घेतलं होतं ते ॲड करते। या तुपामध्ये आता आपल्याला मोहरी ॲड करायची आहे।
मोहरी थोडीशी तडतडली की लगेच यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे जिरं। आता जिरंही तुपामध्ये छान तडतडलं आहे। त्यानंतर यामध्ये मी आता ॲड केलं आहे बारीक चिरून घेतलेला लसूण। आता हा लसूण थोडासा परतून घ्यायचा मिनिटभर। लसूण मिनिटभर परतून झाल्यावर याला थोडासा गोल्डन कलर आला की नंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे। त्यानंतर मी यामध्ये ॲड करते सुक्या लाल मिरच्या। या सुक्या लाल मिरच्या मी छान अर्धा मिनिटभर या तडक्यामध्ये परतून घेते। आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला यामध्ये शेवटी लाल मिरची पावडर ॲड करायची आहे। थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि हा आपला आता तडका रेडी आहे दाल खिचडीवर टाकण्यासाठी। आता हा गरम गरम तडका मी या तयार दाल खिचडीवरून टाकते आहे। गरम तडका दाल खिचडीवर टाकून झाल्यावर यावर आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे। आता 2 मिनटं झालेली आहेत। वाव, मस्त अशी आपली ही दाल खिचडी तयार आहे। आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही आपली हेल्दी आणि टेस्टी अशी दाल खिचडी खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडेल। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे, हेल्दी आहे। तडका मिक्स करून झाल्यावर शेवटी यावरून मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि ही आता आपली दाल खिचडी खाण्यासाठी रेडी आहे। अशा भरपूर रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्यासाठी अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।